नमस्कार, सपनाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण मटार आणि तांदळापासून अतिशय हेल्दी, कमी तेलातला आणि झटपट होणारा असा स्वादिष्ट नाश्ता बनवणार आहोत। तर हा नाश्ता बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप मटार घेऊयात। याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप तांदूळ घालायचा आहे। तर हा तांदूळ आधी आपण धुवून घेऊयात। इथे तांदूळ धुवून घेतलेला आहे, तर हा तांदूळ आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात। आणि यासोबतच आपल्याला घालायचं आहे अर्धा इंच आलं, 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं। आणि यासोबतच थोडंसं पाणी घालून याची आपल्याला रवाळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीनं इथे ही पेस्ट मी बनवून घेतलेली आहे आणि ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। हा नाश्ता झटपट तर बनतोच, त्याचसोबत खूप टेस्टी देखील आहे, त्यामुळे आयत्या वेळेस काही बनवायचं झाल्यास हा एक उत्तम पर्याय आहे। तर इथे मी हे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तर आता याच्यामध्ये 2 टेबलस्पून मी ताजं दही घालती आहे। दही आपल्याला जास्त आंबट घ्यायचं नाही आहे आणि हे दोन्ही आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। तर इथे हे मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। तर आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून एक 20 ते 25 मिनिटांसाठी याला आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। तर इथे जवळपास 20 मिनिटे झालेली आहेत। आता आपण याच्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालूयात, त्याचसोबत 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि अगदी चिमूटभर याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे। आणि हे सर्व आपण पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झाल्यानंतर इथे मिश्रण आपलं थोडंसं घट्ट वाटतंय, तर याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी अगदी 2 टेबलस्पून पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे। आणि हे बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे। तर आता आपल्याला याचे आप्पे बनवून घ्यायचे आहेत। तर एका आप्पे पॅनमध्ये मी सगळ्या खाण्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्यानंतर प्रत्येक खाण्यामध्ये 1 टेबलस्पून बॅटर यातलं घालायचं आहे। तर गॅसची फ्लेम इथे आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि सगळ्या खाण्यांमध्ये बॅटर घालून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवर 1-3 मिनिटांसाठी याला आपल्याला छान शिजू द्यायचं आहे। जवळपास 3 मिनिटांनंतर हे मी उघडून बघतीये आणि आपण याला एकदा चेक करूयात। तर याला पलटून घेऊयात, तर तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त असा कलर याला एका साईडनी आलेला आहे आणि छान क्रिस्पी देखील झालेले आहेत। तर याची दुसरी साईडसुद्धा आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। तर दुसऱ्या साईडनी देखील पलटल्यानंतर याच्यावरती थोडं थोडं आपण तेल टाकून घेऊयात। अगदी कमीत कमी तेलातला हा नाश्ता अतिशय टेस्टी लागतो, खूप झटपट बनतो। तर पुन्हा तेल आपण सगळ्यामध्ये सोडून घेतलेलं आहे। तर पुन्हा एकदा याला आपण 2-3 मिनिटांसाठी याला छान वाफ येऊ द्यायचं आहे। तर दुसऱ्या साईडने देखील हे आप्या एकदा आपण पलटून घेऊयात। तर दुसरी साईड ही याची छान क्रिस्पी झालेली आहे, तुम्ही बघू शकता अगदी मस्त दुसऱ्या साईडने देखील याला छान असा कलर आलेला आहे आणि मस्त क्रिस्पी देखील झालेले आहेत। तर आता आपण हे आप्पे काढून घेऊयात। तर हे मटारचे आप्पे नुसते खाल्ले तरी खूप टेस्टी लागतात आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाल्ले तरी देखील खूप टेस्टी लागतात। तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा, खूप झटपट बनते आणि खूप टेस्टी बनते, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल। तर तुम्ही इथे बघू शकता हे आप्पे वरून अगदी छान कुरकुरीत झालेले, छान क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून छान सॉफ्ट झालेले आहेत। तुम्ही बघू शकता आतूनही अगदी स्पंजी झालेले आहेत। तर तुम्ही पण ही मटारच्या आप्यांची रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की लिहून पाठवा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन खमंग आणि रुचकर रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।